रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, आपल्या आयुष्याचा प्रवास आपण नेमका करायचा कसा? या समाजामध्ये, या जीवनामध्ये पावला पावलावरती आपल्याला लोक भेटत असतात, टोचून बोलत असतात, त्रास देत असतात, मग त्यांचा विचार करत आपण जगायचं का? तर दोस्तानो नाही। दोस्तानो, आपण कधीच असा विचार करायचा नाही की लोक काय म्हणतील, कारण दोस्तानो, चांगलं कार्य घडताना पाहून ती लोक नेहमीच आपल्यावरती जळत असतात, कारण वाईट काळात आपल्यासोबत ते कधीच नसतात, कारण आपलं नुकसान होताना ते आपल्यावरती हसत असतात, त्यांना आनंद होत असतो। कारण दोस्तानो, आपलेच दात आणि आपलेच ओठ जसे असतात तशीही लोक असतात, त्यांच्या पुढे तुम्ही गेलात, आपण गेलोत, तर दोस्तानो पाय खेचणारी तीच लोक असतात, तीच बिनढोक असतात। कारण दोस्तानो, यशाच्या मार्गात पराभव झाले तर हीच लोक गवगवा करत असतात, यशाची उंची गाठली की मग हीच लोक आपल्या मागे धावत येत असतात। मग दोस्तानो, आपणच का बरं असा विचार करायचा की लोक काय म्हणतील? वेळ आली की हीच लोक पश्चातापाचं गारण गात असतात। म्हणून दोस्तानो, आपणच आपल्या मस्तीमध्ये, आपणच आपल्या आनंदामध्ये आणि आपणच आपला विचार करून हा जीवनाचा प्रवास, हा आयुष्याचा प्रवास आपण करायचा असतो। आणि दोस्तानो, याचीच आठवण करून देण्यासाठी, याचीच जाणीव करून देण्यासाठी आजही मी आपल्यासाठी सुंदर विचारांची ही अनमोल शिदोरी, ही अनमोल विचारांची मालिका घेऊन आलोय। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। एखाद्याच्या चुका सर्वांसमोर सांगणं हे आपण आपलं जसं कर्तव्य समजतो, तसंच त्या व्यक्तीच्या चांगल्या कामाचं कौतुक करणं ही आपली जबाबदारी समजा। या गोष्टींचा समतोल साधला की त्या नात्याचा आपलेपणाही राखला जातो। अहंकाराला नाही, संस्काराला जवळ ठेवा आणि मग बघा, माणसं स्वतःहून तुमच्या सहवासात राहायला येतील। माणूस किती आपला आहे आणि किती आतलाय ह्याचं उत्तर फक्त वेळेकडे असतं, कारण गरज संपली की विपरीत वागणं ही जगाची रीत आहे। आयुष्यभर साथ देणारीच माणसं जोडा, नाहीतर तासभर साथ देणारी माणसं बसमध्ये पण भेटत असतात। निशब्द होण्याची वेळ तेव्हाच येते जेव्हा हृदयातील भावना आणि डोक्यातील विचारांची सांगड बसत नाही। चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा। हे कलियुग आहे, इथं खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं। मनातले गैरसमज जाळून टाकले की नात्यातल्या तणावाची निश्चितच राख होत असते। कुठूनही घसरावं माणसानं, फक्त नजरेतून घसरू नये, कारण मोडलेल्या हाडावर उपचार होऊ शकतात, मनावर नाही। जीवनाचा प्रवास हा असाच असतो, चढ आला तर कष्टानं चढायचा असतो आणि उतार आला तर त्याचा आनंद लुटायचा असतो। प्रत्येक दुखण्यावर दवाखान्यातच उपचार होतात असं नाही, काही दुखणी कुटुंब आणि मित्रमंडळी यांच्याबरोबर हसण्या आणि खेदळण्यानंही बरे होतात।
बायकोवर प्रेम करणारा कोणताही मुलगा बायकोचा गुलाम नसतो, तो तर अशा आईचा मुलगा असतो जिनं त्याला स्त्रियांची इज्जत करायला शिकवलेलं असतं। कितीही वाईट वेळ आली तरी इमानदारी सोडू नका, धन आलं तरी नीती सोडू नका, अधिकार आला तर गैरवापर करू नका, आणि क्रोध आला तरी कोणाला अपशब्द बोलू नका। माणसं कशी ओळखायची तसं म्हटलं तर फार हुशारी लागत नाही। ज्यावेळी तुमचं रागावणं आणि तुम्ही दुखावलेला असल्याचा फरक ज्याला समजतो तो स्वतःपेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर करतो तोच खरा आपला असतो। मन आणि मनाच्या भावना कितीही कैद करून ठेवल्या तरी ज्याच्या हृदयात खरंच आपण असतो त्याला मात्र मन आणि भावना दोन्ही अगदी सहज समजतात। एखाद्याच्या जीवनात कायम राहायचं असेल तर फक्त त्याच्या मोबाईल मधल्या संपर्कात न राहता त्याच्या मनाच्या संपर्कात राहा, कारण काही वेळेस मोबाईल मधील संपर्कातून तुम्ही डिलीट केले जाऊ शकता परंतु मनाच्या संपर्कातून नाही। नाती जर मनापासून निभावत असाल तर ती तोडल्यानं सुद्धा तुटणार नाही, आणि जर डोक्यानं निभावत असाल तर ती नाती जोडल्यानं जुळणार नाहीत। ज्यांना खरंच साथ द्यायचे असते ते कधी परिस्थितीचा विचार करत नाहीत। आयुष्यात माणसं ओळखायला शिकणं खूप गरजेचं असतं, कारण काही लोक फक्त आपल्या समोरच आपले असतात। प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचं बोलणं मनावर घेत नाही, पण समोरचा जर आपण शांत बसल्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे। जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा साजरा केला जातो। एकदा का गरज संपली कि तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते।